परतीच्या पावसामुळे औरंगाबादकरांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवारी 2 तास पडलेल्या पावसामुळे औरंगाबादच्या एमआयडीसी परिसरात पाणीच पाणी झालं. वाळूज एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरलं होतं. रस्त्यावरही पाणी साचलं होतं. दुसरीकडे नाशकातही पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं. नागरिकांचे त्यामुळे चांगलेच हाल झाले. कालिका यात्रेतल्या विक्रेत्यांसह भाविकांचीही पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे. नाशिकमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याचं दृश्य आज सगळीकडे बघायला मिळत होतं. तर तिकडे औरंगाबादकरांची तारांबळ देखील पावसामुळे चांगलीच उडाली होती. नाशिकमधल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं. पावसाचा जोर दिवसभर बघायला मिळाला आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण कोटूर आहेत सध्या फोनलाईनवरनं. किरण, नाशिकमध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आणि ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी देखील साचल्याचं दृश्य होतं. सध्या काय परिस्थिती आहे पावसाची? अजिंक्य, आता 2 मिनिटांपूर्वी पाऊस हे थांबलेलं आहे नाशिकमध्ये, पण जवळपास 2 तास नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. या सगळ्या पावसामुळे नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी तुंबल्याची सुद्धा परिस्थिती बघायला मिळाली. खरं तर 2 तास मुसळधार पावसाने जे हजेरी लावल्याने अचानक गौरी नदीची पाणी पातळी सुद्धा वाढली आणि नदीमध्ये काही वाहनं हे वाहून गेलेली आहेत. अशी सगळी परिस्थिती आज पावसामुळे एकूणच झालेला आहे. आणि काल सुद्धा मुसळधार पावसाने नाशिकमध्ये जे हजेरी लावलेला होता त्यामुळे अंगावरती वीज पडून 3 लोकांचा मृत्यू सुद्धा काल झालेला होता. आणि आज सुद्धा मुसळधार पाऊस नाशिकमध्ये पडलेला आहे आणि या पावसामुळे मुख्यतः आर्थिक नुकसान झालेलंच आहे आणि पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आता काही वेळापूर्वी पाऊस हे थांबलेला आहे, पण आणखीनही पाऊस नाशिकमध्ये पडेल अशी एकूणच परिस्थिती बघायला मिळते. बिलकुल किरण, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.